तर मित्रांनो, ही होती झलक दीवाना या मराठी रोमॅंटिक सॉन्गची। मित्रांनो, हे गाणं तुम्हाला चेतन गरुड प्रोडक्शन या चॅनेलवर पाहावयास मिळेल व या संपूर्ण गाण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे। व आज मी याच गाण्याची थोडीशी रिव्ह्यू करणार आहे व तुम्हाला या गाण्याचे कास्ट, सिंगर यांची सर्वांची माहिती सांगणार आहे व कशा प्रकारचं हे गाणं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व मित्रांनो, मी पुन्हा एकदा परवा दिवशी कम्युनिटी पोस्ट टाकलेली की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाण्याची रिव्ह्यू आवडेल। मी हिंदीचं ऑप्शन टाकलेलं, मराठीचं टाकलेलं, कोळीचं टाकलेलं व त्यापैकी तुम्ही मला समजून दिले की मराठी आणि कोळी गाण्याची तुम्हाला सर्वांना जास्त आवड आहे। म्हणून तुमचीच प्रतिक्रिया लक्षात घेऊन मी आता फक्त मराठी आणि कोळी गाण्यांचेच रिव्ह्यू बनवणार आहे व हिंदी गाणे किंवा त्यांचे रिव्ह्यू नाही बनवणार आहे। व त्यासोबत मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर तुम्हाला सांगतो, या चॅनेलवर तुम्हाला नवनवीन मराठी गाणी आणि नवनवीन मराठी चित्रपट या सर्वांची माहिती सर्वात अगोदर मिळते। कारण मित्रांनो, नवनवीन चित्रपट येतात व ते कधी येऊन जातात हे आपल्याला कळत नाही। त्याच्यासारखं नवनवीन गाणी येतात व ते देखील आपल्या मराठी माणसांना समजत नाही की कधी येऊन गेले। त्याचमुळे मित्रांनो, मी हे अशा प्रकारचं एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्याच्यावर तुम्हाला प्रत्येक मराठी गाणं आल्या लगेच माहिती मिळेल व तुम्हाला जास्तीत जास्त मराठी गाण्यांना किंवा चित्रपटांना सपोर्ट करता येईल। तर मित्रांनो, नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व जर मराठी असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर वळूया आपल्या आजच्या झणझणीत व्हिडिओकडे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण दीवाना या गाण्याचं टायटल वाचूया जे की चेतन गरुड प्रोडक्शन या चॅनेलवर आपल्याला पाहावयास मिळेल। दीवाना मराठी रोमॅंटिक सॉन्ग 2020, केवल वांजले आणि सोनाली सोनावणे, किरण गायकर, निलेश भगवान आणि मधुरा, असं काही मित्रांनो या गाण्याचं टायटल आहे व यामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत ती आपल्याला गाण्यात पाहावयास मिळतील। व त्यासोबत मित्रांनो, या गाण्यात तुमची सर्वांची फेवरेट सोनाली सोनावणे यांचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल व पुन्हा एकदा त्यांचा आवाज ऐकल्यावर आपल्याला हे गाणं डाउनलोड करावंसच वाटेल। व त्याचसोबत मित्रांनो, केवल वांजलेंचा देखील आपल्याला या गाण्यात आवाज ऐकायला मिळेल। तर मित्रांनो, हे गाणं मी ऐकलं व तुम्ही देखील हे गाणं नक्की संपूर्ण पाहावं एवढीच इच्छा। गाण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की लगेच चेक करा। व चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी बघतो भरपूर जण येतात पण सबस्क्राईब करत नाहीत, भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण मित्रांनो मराठी असाल तर सबस्क्राईब करायला काय जाते। तर अशीच मित्रांनो या गाण्याचा रिव्ह्यू एवढाच होता। या गाण्याला येऊन एकच दिवस झालेला आहे व 42,000 लोकांनी या गाण्याला बघितलेलं आहे, त्या मानाने एवढं नाही बघितलेलं पण आता माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच या गाण्याला चांगला सपोर्ट करा। तर मिळूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।